नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे। ग्रीक खाद्य संस्कृती सुद्धा खूप अमेझिंग असते, अतिशय सुंदर पदार्थ त्याच्यामध्ये केले जातात आणि आपल्या इंडियन चवीला सुद्धा ती खूप आवडते। कारण आपल्या भारतीयांना कसं असं छान चमचमी मस्त फ्राईड आणि असे सगळे पदार्थ खायचे सवय, त्याच्यात भरपूर लसणाचा वापर असतो, कांद्याचा वापर असतो, तसं ग्रीक खाद्य संस्कृतीमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींचा वापर असतो। पण आपल्याला भारतीयांना जसं मेक्सिकन फूड आवडतं, इटालियन फूड आवडतं, तसंच ग्रीक फूड पण आवडतं। त्यांच्याकडे सुद्धा बऱ्याचदा वांग्याचा खूप वापर केला जातो। मी तुम्हाला दोन ग्रीक गोष्टी शिकवणार आहे। आज पहिल्यांदा मी तुम्हाला शिकवणार आहे त्यांचं एक ग्रीक पोटॅटो सॅलड। बघूया आपल्याला काय साहित्य लागतं। खूप मस्त रंगीबेरंगी छान दिसतंय ना। मला पण हे सॅलड जाम आवडतं, मी खूप फॅन आहे या सॅलडची। आता ह्याचे दोन प्रकार असतात। सर्वप्रथम आपल्याला करायचं पोटॅटो सॅलड आणि मग बाकीच्या ग्रीन्सचं सॅलड। सो पोटॅटो सॅलडसाठी ना हे आहेत 5 बटाटे। हे तुम्ही नुसतं कधीतरी पोटॅटो सॅलड सुद्धा तुमच्या जेवणात ठेवू शकता, नुसतं पोटॅटो सॅलड करून। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। हे 5 बटाटे आहेत जे मी असे साधारणतः क्यूब शेपचे कापून उकडून घेतलेत, पण ते उकडताना ना मला एक तुम्हाला सजेस्ट करायचंय। नॉर्मल पण रूम टेम्परेचरच्या पाण्यात बटाटे उकडायला ठेवू नका, त्याच्यात नेहमी थोडंसं फ्रीजमधलं गार पाणी घाला। त्यात बटाटे ठेवा आणि मग सुरुवातीला मंद आचेवर ठेवायचं ते बटाटे, आणि पाणी थोडंसं असं गरम होऊन उकळायला आलं की मग आपली ज्योत वाढवायची त्याची। ह्याचं कारण सांगते ना, तर काय होतं ना, रूम टेम्परेचरच्या पाण्यात किंवा गरम पाण्यात तुम्ही बटाटे उकडत ठेवले तर बटाटे ना साईडनी होतात ओव्हर आणि मधून कच्चे राहतात। सो त्याच्यासाठी सगळ्या साईडनी तो छान बटाटा उकडला गेला पाहिजे। ही अशी एक टिप मला एका कुकने दिली होती, तेव्हापासून मी ते लक्षात ठेवले। त्याचबरोबर आपण घेतलंय पोटॅटो सॅलडसाठी 2 टेबलस्पून रेड वाईन व्हिनेगर, नॉर्मल कुठलाही व्हिनेगर तुम्ही घेऊ शकता। 1 1/2 कप मेयोनीज, व्हेजिटेरियन मेयोनीज घेतलंय मी। 1/2 कप दही, मीठ आणि मिरी पावडर। आणि या सगळ्याबरोबर ह्या पोटॅटो सॅलडसाठी महत्वाचा लागणारा इन्ग्रेडियंट म्हणजे थोडासा शेपू। तर आता आपण पहिल्यांदा हे मिक्स करूया। आपण हे बटाटे घेतलेत, साधारणतः अंदाजाने घालूया आपण। मेयोनीज मध्ये वगैरे पण असतं मीठ, आय थिंक दिस मच इज अनफ। मग घालूया आपण त्याच्यात थोडीशी अशी मिरी पावडर। आता घालूया आपण आपला रेड वाईन व्हिनेगर। आपण आता घालूया त्याच्यात मेयो, आणि मेयोच्या बरोबरीनीच दही घालूया आणि हे सगळं छान असं मिक्स करूया। आता आपला मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे, तो म्हणजे थोडासा बारीक कापलेला शेपू, अगदी थोडासाच घालायचा आहे आपल्याला। हे झालं आपलं पोटॅटो सॅलड। हे असं सुद्धा तुम्ही कधीतरी सर्व्ह करू शकता। ह्याच्यात सांगू का, मस्तपैकी उकडलेली अंडी समजा त्याचं एग व्हाईट बारीक कापून घातलं तरी सुंदर लागतं। ह्याच्यात कधी तुम्हाला जर ते नॉनव्हेज करायचं असेल तर चिकन तुम्ही बॉईल करून त्याच्यात टाकलं तरीही ते छान लागतं, किंवा हे नुसतं असंच पोटॅटो सॅलड तुम्ही सर्व्ह केलं तरी छान लागतं। पण आपल्याला ग्रीक पोटॅटो सॅलड करायचं आहे, तर त्यातला आपला अर्धा भाग झाला आहे, दॅट इज पोटॅटो सॅलड। आता पुढचे छान या सगळ्या ग्रीन्स कसे कापायचे, कसे मिक्स करायचे ते मी तुम्हाला दाखवते। हे एक बंच रोमेन लेटस आहे, एक पॅकेट रोमेन लेटसचं मी घेतलं, त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 बंच आहेत। त्याचबरोबर आपल्या या लिफी लेटसचे 2 बंचेस घेतलेले आहेत। हे 15 बिया काढलेले ऑलिव्ह आहेत, 15 ते 20 पालकाची पानं आहेत, साधे पातीचे कांदे आहेत, 1, 2, 3, 4, 5 घेतलेत ते। 1 जुडी पार्सले आहे, अर्धा येलो पेपर, अर्धा रेड पेपर, 1 काकडी, ती पण ती खिरा काकडी असते ना हिरव्या सालीची, ती घेतली आहे। आणि हे चेरी टोमॅटोज आहेत, ते 15 घेतलेले आहेत। त्याचबरोबर ह्याला हॅलपिनो पेपर म्हणतात, हे जरा तिखट असतात त्याच्यामुळे मी ते 2 घेतलेले आहेत। आणि याच्यामध्ये जे हर्ब्स लागतात ज्याचा हा सगळा स्वाद येतो, ते म्हणजे फ्रेश ओरेगानो आहे,
THYME थाईम ह्याचं जरी स्पेलिंग असलं तरी ह्याचा उच्चार टेम असा केला जातो आणि थोडासा शेपू. याचबरोबर आपण घेतलंय एक पॅकेट फेटा चीज जे ग्रीक लोक वापरतात जास्त करून. 1/3 कप आपण घेतलंय ऑलिव्ह ऑइल आणि 3 टेबलस्पून रेड वाईन व्हिनेगर घेतला. आता हे सगळं आपण मिक्स करूया. सर्वात पहिलं म्हणजे आपण हे कापूया. थोड्याशा आपण ना याच्या बिया काढून टाकूया काकडीच्या. एका ऑलिव्हचे 4 तुकडे असे आपण केलेले आहेत. एकेका ऑलिव्हचे आपण ते टाकले त्याच्यावर. चेरी टोमॅटोचे एकाचे 2 तुकडे करून टाकलेत आपण. याच्यात टाकायचं थोडस फ्रेश ओरेगानो. पण मी ड्राय ओरेगानो वापरतो. फ्रेशचा खूप छान वास लागतो. फ्रेश थाईम अँड फ्रेश ओरेगानो आपण आता त्याच्यात टाकूया. आता आपण त्याच्यात असं फेटा चीज क्रम्बल करून टाकायचंय. या हॅलेपिनोज जे आपण टाकतोय ना त्याच्यातले बिया काढून टाकायच्या, नाहीतर ते आपल्याला खूप तिखट लागेल. सॅलडचं ड्रेसिंग बनवायला आपण पहिल्यांदा घेतलंय ऑलिव्ह ऑइल. मग त्याच्यात घेतलाय आपण 2-3 चमचे व्हिनेगर. मी अतिशय थोडस सॉल्ट घालतेय कारण आपण बटाट्यात ऑलरेडी घातले आणि फेटा चीज मध्ये पण सॉल्ट असत. हे घालतेय मिरी पावडर. हे ऑलिव्ह ऑइल आपण हा सगळा जो व्हिनेगर आहे जो बनवलाय तो आपण आता वरून असा त्याच्यावरती घालूया. आता हे सॅलड आपण प्लेट कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवते. हे झालं आपलं मस्त ग्रीक सॅलड तयार. हे झालं आपलं पोटॅटो सॅलड तयार. आता ते प्लेट कसं करतात बघा. पहिल्यांदा थोडस पोटॅटो सॅलड घ्यायचं आणि मग त्याच्यावरती हे सॅलड असं घालायचं. This is our Greek potato salad. Greek potato salad. खूप छान बोलत नक्की करून बघा.